दडगाव तालुक्यातील मुख्यमंत्री ग्राम दत्तक असलेली बोरवण ग्रामपंचायतीतील विकास कामे न करता कागदोपत्री बिल काढण्याचा बोरवण ग्रामस्थांचा आरोप झाल्याचे कामाच्या प्रत्यक्ष पाहणी करून दोषींवर कारवाई करण्याची दडगाव गटविकास अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे. बोरवण ग्रामपंचायत सन 2016 ते 2022 पर्यंत ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या नावावर येणारी विकास कामांचा निधी 14वा वित्त आयोग, 15वा वित्त आयोग, 5% पेसा निधी, ग्राम निधी, मुख्यमंत्री ग्राम परिवर्तन अभियान असे निधींचे मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाले आहेत. एकाच कामावर 2 ते 3 वेळा दुरुस्ती दाखवून बिले काढल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यू सोमास मंदिर आहे ना, हा रिपेरिंग करलो, रिपेरिंग करलो त्याने, रिपेरिंग ते काहीच करलो देखाय करून पोह्या ते 80 ते 82 हजार रुपये काढला. फक्त 15 कलर मारवलो आमो ग्रामपंचायतीन सदस्य असताना आमो माहिती निंद्या त्या पोह्या काढला ते आमो ग्रामसेवक पुसणं जातला ते यो केह काम होलो यो हा ते ग्रामसेवक से तू यो आगामी देखाडो माने देखाडो पंती देखाडो करून टाड टाड करतो रोहितलो ते काल विस्तार अधिकारी पुसणं जातला त्याची विस्तार अधिकारी ग्रामसेवक देखाडतलो ग्रामसेवक देखाडतला ते तुमरा गाव मा काम आहे तुम्ही बांधली आहे कोयतला आज बालतला ते येते काम ते काही ठिकाण नेऊन द्या पोह्या बालतला ते 80-90 हजार रुपये नाही 82 हजार नाही पोह्या काढला ते इन काम चौकशी येऊन जुवा मी ते पोह्या रिटर्न करून जुवा मी ते यो काम जोडलं तर ओळलं जोत्र पोह्या खर्च करू येईन होतो इन काम मग खर्च करून जुवा मी ते पोह्या रिटर्न आपण जुवा. सन 2021-22 बिलबारपाड्या इथे पाणीची टाकी बसवण्यात आली नाही, परस्पर त्यांनी बिल काढून घेतलेला आहे. आम्ही सरपंचाला आणि ग्रामसेवकाला विचारणा केले, पाणीची टाकीचं बिल काढलं गेलं आहे तर ते ग्रामसेवक सरपंच टाळाटाळ करत आहे. ग्रामपंचायतीतील कोणतेही विकास कामे करताना गाव आराखडा तयार करून अंदाजपत्र, एबी रेकॉर्डिंग, 65 नंबर, मोजमाप पुस्तिका, कॅश वाउचर, वस्तू खरेदी बिल पावत्या, चेकबुक इत्यादींच्या दप्तरी नोंद केली जाते. अशा लाखो रुपयांचे बेकायदेशीरपणे खर्च दाखवले परंतु शासनाच्या नियमाप्रमाणे ग्रामपंचायतकडे कोणताही दस्तावेज व दप्तरी नोंद नाही. गावातील झालेल्या विकास कामांची चौकशी करण्याची मागणी आता संबंधित ग्रामस्थ करीत आहेत. ग्रामविकास अधिकारी व सरपंचांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. बोरवण ग्रामपंचायती अंतर्गत झालेल्या कामांची संपूर्ण चौकशी करून गैरप्रकारास खतपाणी घालणाऱ्या अधिकारी व भ्रष्टाचार करणाऱ्या दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अन्यथा नंदुरबार जिल्हा परिषदेसमोर बोरवण ग्रामस्थांकडून आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात नमूद केले आहे. यावेळी वहाऱ्या शिवाजी पावरा, रणजित टिपण्या पावरा, जामसिंग जुहऱ्या पावरा, नरेंद्र विरंग्या पावरा, बोट्या गिना पावरा, लोटन आट्या पावरा, डेमच्या अवदा पावरा, जेलमसिंग फरेंग्या पावरा, सुदाम शिवाजी पावरा, नानका चोमा पावरा निवेदन देतेवेळी उपस्थित होते. MDTV न्यूजसाठी गोपाल पावरा, धडगाव प्रतिनिधी.